राज्य धर्मादाय कार्यालय यांच्या वतीनं चॅरिटी प्रीमियर लीग ही स्पर्धा पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे यंदाच हे स्पर्धेचं दुसरं वर्ष असून गतवर्षी ही स्पर्धा मुंबई येथे यशस्वीरित्या ये पार पडली होती या स्पर्धेचे उद्घाटन आय पी एलच्या पुणे संघाकडून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले आहे या कार्यक्रमाला माजी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या स्पर्धेत एकूण बावीस संघ सहभागी झाले आहेत ही स्पर्धा बारा आणि तेरा जानेवारीला डेक्कन जिमखाना येथे संपन्न होणार आहे या बावीस संघांमध्ये धर्मादाय कार्यालयातील एकूण साडेतीनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहे ह्या हिशोब ह्या गणिताने आज पुण्यामध्ये आयुक्त चॅरिटी कमिशनर जे असतील पुण्याचे किंवा धर्मदायुक्त कार्यालयाने पुण्याकडे यजमानपद घेऊन आज हे क्रिकेट लीगचं आयोजन केलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्याबरोबर टीम आहे आपण टीमशी बोलूयात की सर काय आहे नेमकं याचं प्रयोजन आणि आयोजन काय धर्मदायुक्त कार्यालयामार्फत मागच्या वर्षापासून चॅरिटी प्रीमियर लीग ह्या लीग मॅचेस खेळल्या जातात त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या टीम सहभागी होतात त्या त्यानुसार आमच्या अहमदनगरची टीम इथं चॅरिटी प्रीमियर लीग दोन हजार खेळण्यासाठी आलेली आहे आणि याचा उद्देश आहे की जे कर्मचारी काम करून अधिकारी कर्मचारी काम करून जे त्याचा तो थकवा ताण दूर होण्यासाठी एक वर्षातून एकदा लीग मॅचेस या खेळवल्या जातात दरवर्षाप्रमाणे किती किती वर्ष झाली आहे हे दुसरं वर्ष आहे सर आणि आम्ही नगर आलो आहे साहेबाची कन्सेप्ट खूप छान आहे खूप संकल्पना खूप छान आहे आम्ही मागच्या तीन महिन्यापासून रात्र आणि दिवस कामाचा एवढा लोड असून सुद्धा आम्ही या स्पर्धेची सांगता आज बी सी सी चे माजी सचिव अजय शिर्के यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेला धर्मादाय कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे ह्या हिशोब ह्या गणिताने आज पुण्यामध्ये आयुक्त चॅरिटी कमिशनर जे असतील पुण्याचे किंवा ब धर्मदा आयुक्त कार्यालयाने पुण्याकडे यजमानपद घेऊन आज या क्रिकेट लीगचं आयोजन केलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्याबरोबर टीम आहे आपण टीमशी बोलूयात की सर काय आहे नेमकं याचं प्रयोजन आणि आयोजन काय धर्मदा आयुक्त कार्यालयामार्फत मागच्या वर्षापासून चॅरिटी प्रीमियर लीग ह्या लीग मॅचेस खेळवल्या जातात त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या टीम सहभागी होतात त्या त्यानुसार आमच्या अहमदनगरची टीम इथं चॅरिटी प्रीमियर लीग दोन हजार एकोणावीस खेळण्यासाठी आलेली आहे आणि ह्याचा उद्देश आहे की जे कर्मचारी काम करून अधिकारी कर्मचारी काम करून जे त्याचा तो थकवा ताण दूर होण्यासाठी एक वर्षातून एकदा लीग मॅचेस ह्या खेळवल्या जातात दरवर्षाप्रमाणे किती किती वर्ष झाली हे दुसरं वर्ष आहे सर आणि आम्ही नगर आम आमंद करून आलो आहे साहेबाजी कन्सेप्ट खूप छान आहे खूप संकल्पना खूप छान आहे आम्ही मागच्या तीन महिन्यापासून रात्र आणि दिवस कामाचा एवढा लोड असून सुद्धा आम्ही काय सांगाल आपण आम्ही अतिशय खुश आहोत तिथे आम्ही स्वतः हे यजमानपद मागून घेतलं गेल्या वर्षीच्या मॅचेस ह्या मुंबईमध्ये झाल्या मुंबईमध्ये बरेचसे लिमिटेशन्स आहेत ग्राउंड्सच्या बाबतीतल्या आहेत किंवा अॅकॉमोडेशनच्या बाबतीतल्या आहेत पुण्यामध्ये या सुविधा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आपण ज्यावेळेस हे यजमानपद स्वीकारलं त्यावेळेस दोन्ही ग्राउंड्स आयडेंटिफाय केले होते डेक्कन जिमखाण आणि पी वाय सी हिंदू क्लब या दोन्ही ग्राउंड्सची अवेलेबिलिटी आपल्याला मिळाली त्याप्रमाणे आपण सर्व टीम्सला इथे बोलवलं आणि या मला सांगायला अतिशय आनंद होतो की अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून लाभला आहे